वर्ध्याच्या पवनार येथील श्रीकांत तोटे या शेतकऱ्यांना आपल्या शेतातील बोंडाळीग्रस्त कापसाचे पंचनामे होत नाहीत म्हणून या कापसाच्या पिकातून नांगर फिरवला. हल्लाबोल यात्रेत मार्गक्रमण करताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सुप्रिया सुळे यांनी असं न करण्याबाबत शेतकरी तोटे यांना विनंती केली पण त्यांनी ऐकलं नाही. उलट शासनाचा निषेध म्हणून हे काम आपणच करा असा आग्रह धरला म्हणून धनंजय मुंडे यांनी ट्रॅक्टर चालवला. आपणही शेतकऱ्याचा मुलगा आहोत, उभ्या पिकात ट्रॅक्टर चालवणं वेदनादायक असल्याचं मुंडेंनी यावेळी सांगितलं. की तुम्ही स्वतः या सरकारचा निषेध करत ट्रॅक्टरवर बसून हा कापूस नांगर घालायचा कापसामध्ये त्यांनी विनंती केली म्हणून आज अतिशय दुःखद अंतकरणानं मी एक शेतकऱ्याचा पोरगा, मी शेतकरी आहे, एखाद्याचा उभा कापूस त्याच्यात नांगर चालवणं म्हणजे काळीज करपतं, तसं शेतकऱ्याचं काळीज या ठिकाणी आज करपलंय. आता तरी सरकारला या देवेंद्र फसवणूक साहेबांना लक्षात यावं आणि कापसाला 25,000 रुपये हेक्टरी मदत जाहीर करावी आणि जो कापूस शेतकऱ्यांचा गेलाय त्याला 500 रुपये बोनस दिला पाहिजे ही आमची मागणी आहे.